आपले जेवण शुगरचे गार्डन विभाग जे बघतात ते आपले बांगर सर त्यांच्याकडून आपण ऐकूया. ते गेली बरेच वर्ष आपल्या नर्सरीमधून रोपं घेऊन जात आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते त्यांच्याकडून आपण थोडक्यात ऐकूया. नमस्ते, मी अमोल बांगर, जयवंत शुगर्स लिमिटेड, धावरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी गार्डन विभाग प्रमुख म्हणून काम करतो. आमच्या जयवंत शुगर्स या कारखान्यावरती इथून पाठीमागे जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं आम्ही आपल्या शैलेश नर्सरीमधनं अनेक प्रकारचे फळांचे असतील, जंगली असतील, शोभिवंत असतील, लॉन असेल सगळं आपल्याकडनं घेऊन जातो. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 5 ते 6 हजार झाडं आपल्या शैलेश नर्सरीमधनं नेली. सर्व झाडं हे चांगल्या प्रकारचे, नारळ असेल, आंबा असेल, वड, लिंब, पिंपळ, कदंब असेल, चिंच असेल, हे सगळे झाडं आम्ही आमच्या कारखाना परिसरामध्ये लावलेले आहेत आणि ती चांगल्या प्रकारची आली आहेत झाडं. आता ती सध्या जो आपण मागच्या वेळी नारळ नेला 25-25 मधला किंवा 21-21 मधला त्या नारळाला नर्सरीतनं सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या वर्षीपासून फळधारणा चालू झाली लागवड केल्यानंतर. आत्ताच आपण अमोल बांगर सरांकडून त्यांचा एक्सपिरियन्स सगळा ऐकला. असेच व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती सतत येत असतात, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल अशी मोठी रोपं कुठं मिळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये शैलेश नर्सरी ही अशी मोठी रोपं देण्यासाठीच फेमस आहे. आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद.